बारला डब्बा येतो आमचं पार्सल मेसून इथं, जेवता जेवता पाणी आणायला जावं लागतंय. राज्य सरकार शैक्षणिक बाबीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण हे चांगल्या पद्धतीने मिळावे. मात्र बीड येथील ITI अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्थाच नाहीये. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन देखील केले आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा समोर आला आहे. परिसरात असणाऱ्या मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अनेकदा पाणी आणण्यासाठी विद्यार्थ्यांना परिसरातील हॉटेल किंवा नगर परिषदेच्या नळावर देखील जावे लागते. मात्र स्वच्छ आणि फिल्टर पाणी त्यांना पिण्यास मिळत नाही. यावर ITI उपप्राचार्य सुनील कुमावत यांनी, मात्र लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असे देखील सांगितले आहे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासनाला वेळोवेळी निवेदन केलेलं आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात प्रश्न मिटवावा, परंतु महाविद्यालय प्रशासनाने वारंवार ह्याच्या उडवाउडीची उत्तर दिले, आता करू नंतर करू म्हणून जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलंय, परंतु महाविद्यालय प्रशासनाने याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाहीये. मी प्राचार्यांना ह्याच्यावर 2 वेळा निवेदन दिलं, परंतु प्राचार्य महोदयांनी देखील याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सर, माझं नाव सानप चैतन्य कृष्ण आहे. मी 15 नोव्हेंबरपासून या वसतिगृहात राहतोय. कसं आहे माहिती का, आज दुपारी 12:30 आमचा क्लास सुटतो, 12:30 डब्बा येतो आमचं पार्सल मेसून इथं, जेवता जेवता पाणी आणायला जावं लागतंय. इथून जवळपास 600-700 मीटरवर राजीव गांधी चौक आहे, ते राजीव गांधी चौकामध्ये एक नगर परिषदचा नळ आहे, तिथून पाणी आणावं लागतंय. आणि संध्याकाळी रात्री 8 वाजता डब्बा आला, डबल रात्री पण पाणी आणायला जावं लागते. इथं पाणी नाही पहिल्यापासून, जेव्हा 15 नोव्हेंबरपासून मी इथं आलेलो आहे तेव्हापासून पाणी नाही इथं पेर. मी MMTN मध्ये आहे, माझा ट्रेड MMTN. पाण्याची अडचण आहे आम्हाला सर. दुपारी जर जेवता जेवता जर पाणी लागले तर आम्हाला जेवायचं उठून बाहेर जावं लागतं, दूर आहे थोडं पण जावं लागतं सर. पाणी नाही हॉस्टेलवर, काय नाही. आम्हाला जसं आम्ही तर राहायला आलो तसं 2-3 महिने होत आले आम्ही तर राहायला आलो, तसं आम्हाला पाणी नाही प्यायला. मध्यरात्री जर लागलंच तर सर सकाळी आणून जावं आणावं लागतं आम्हाला. काय इथं पाणी नाही आहे, काय नाही आहे, आणि आहे ते दूषित पाणी आहे. इकडं नगर नाक्याहून आणि राजीव गांधी चौकावर आम्ही हॉस्टेलला राहायला आल्यापासून 15 नोव्हेंबर. विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही नेहमीच तात्परतेने हँडल करत असतो आणि त्यांना सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्यावेळेला पण आम्ही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू. तसं News 18 लोकलसाठी बीडून रोहित देशपांडे.